हेलो हेलो स्टूडेंट, डॉक्टर कलमाडी शामाराव ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये मी सोनाली देशपांडे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपले ऑनलाईन क्लासेस आता सुरू झाले आहेत आणि त्याचं कारणसुद्धा तुम्हाला माहिती आहे. खरं तर ही पद्धत आपल्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपल्या सर्वांसाठीच नवीन आहे, त्यामुळे आपल्याला या नवीन पद्धतीचा सराव करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी काय करावं लागेल तर व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकणं हा त्यामागे महत्त्वाचा उद्देश आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर आणि तरच तुम्ही व्यवस्थित समजून घेऊ शकता. तर आज आपण मराठीचा म्हणजेच युवक भारतीचा पहिला पाठ वेगवशता हा अभ्यासणार आहोत. यावर्षीच्या परीक्षेचं स्वरूप आपल्या सर्वांना माहीत आहे. गेल्या वर्षीपासून ते प्रश्नपत्रिका नसून कृतीपत्रिका या स्वरूपात असणार आहे. कृतीपत्रिकेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये आपल्याला संकल्पना महत्त्वाची ठरते. संकल्पना समजून त्यानुसार आपल्याला उत्तर लिहिणं आवश्यक असतात आणि म्हणून संकल्पना ही ह्या पाठाचा किंबहुना मराठीच्या अभ्यासाचा गाभा ठरतो आणि म्हणून ही संकल्पना आपल्याला व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे. आता संकल्पना समजून घेताना आपल्याला हेही लक्षात घेणं आवश्यक आहे की मातृभाषेचा उद्देश हा फक्त गुण मिळवणं एवढा नसून तर वर्तन परिवर्तन घडवून आणणं, वर्तन बदल घडवून आणणं हा आहे. आणि वर्तन बदल कसा होईल तर एखादी संकल्पना जी पाठाद्वारे कविताद्वारे आपल्याला शिकविल्या जाते ती संकल्पना समजून ती प्रत्यक्ष आपल्या व्यवहारात जर आपण आणली तर वर्तन बदल घडवून आणणं सोयीचं होतं. आता या ठिकाणी आपण जे चित्र बघतो आहोत तर या ठिकाणी आपण बघतोय की एक व्यक्ती दिलाय, एक व्यक्ती दाखवला आहे, बाईकवर स्वार असणारा एक बाईक स्वार दाखवलाय. इथे सिग्नल आहेत, गाडी जाते म्हणजेच काय तर वेग, गाडीवर वेगाने जाणारा हा व्यक्ती. म्हणून या पाठाचं नाव लक्षात घ्या वेगवशता. वेगवशता या ही संकल्पना आपण समजून घेतली तर फक्त पाठाची उत्तरच नाही तर आपल्याला निबंध लेखनासाठी सुद्धा याचा उपयोग आपण करू शकतो. आणि म्हणून वेगावर स्वार असणारी ही व्यक्ती वेगवशता या पाठाद्वारे आपल्याला अभ्यासायची आहे. या पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. 1927 ते 2010 हा यांचा कार्यकाळ. हे नामवंत व्यक्ती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक म्हणून ओळखले जातात. देशात तसेच विदेशात अनेक विषयांवर यांच्या व्याख्यानमाल्या गाजलेल्या आहेत. पुणे इथल्या वसंत व्याख्यानमालेत जे आपल्याला सगळ्यांना परिचयाचं आहे त्यामध्ये सलग 28 वर्ष यांनी व्याख्याने दिली आहेत. कथा वक्तृत्वाची, जागर खंड 1 व 2, जीवनवेद, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ यांचे प्रकाशित आहेत. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे हे माजी कुलगुरू होते. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार अशा पुरस्कारांनी हे सन्मानित झाले आहेत. आता एवढा मोठा नामवंत व्यक्ती, व्यासंगी लेखक व प्राचार्य असणारी व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगते आहे म्हणजे ते नक्कीच जे काही आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप महत्त्वाचं आहे म्हणून ते नीट समजून घेणं आवश्यक आहे. पाठाचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वेगवशता. जी संकल्पना आपल्या आयुष्याशी निगडीत आहे या संकल्पनेबद्दल ते आपल्याला सांगतायत आणि म्हणून ते समजून घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण बघतोय गतिमान जीवनशैली. आपली जीवनशैली ही गतिमान आहे. गतिमान आहे म्हणजे नेमकं काय आहे तर गतिमान आहे म्हणजे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि कामं खूप जास्त आहेत. वेळ कमी कामं जास्त म्हणजे नक्की आपल्याला धावणं आलं म्हणजे गडबड आली. त्याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त काम कसं करता येईल यासाठी प्रयत्न करणं आलं. म्हणजेच काय तर सतत घड्याळाच्या काट्यावर धावणं आलं आहे आणि या घड्याळाच्या काट्यावर सतत धावल्यामुळे सतत वेळ श्रम कसा वाचवायचा याची धडपड आपण करत असतो.
म्हणजे त्यामुळे काय झालंय की हा इन्स्टंटचा जमाना आहे, झटपट प्रत्येक गोष्ट झटपट व्हायला हवी आहे, इन्स्टंट व्हायला हवी आहे. मग आपला वेळ आणि श्रम कुठे वाचतील याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आता आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक काय आहे मूलभूत, तर अन्न. आणि सगळ्यात जास्त वेळ आपण या खाद्यपदार्थांवर वाचवताना दिसून येतो. म्हणूनच आजकाल इन्स्टंट फूड, रेडी टू कुक या गोष्टींचं महत्त्व खूप वाढलं आहे. पटकन आणलं की झटपट तयार, पुढच्या क्षणाला तयार. ज्या इडलीसाठी पूर्वी आपण 3 दिवस वाट पाहायचो, ती आता इन्स्टंट तयार होते. म्हणजेच काय झालं, तर या ठिकाणी आपला वेळ पण वाचलाय, श्रम पण वाचलाय, याचबरोबर आपण प्रवासातला आपला वेळ सुद्धा वाचवलेला आहे. प्रवासातला वेळ वाचवण्यासाठी काय केलंय, तर या ठिकाणी आपण बघतोय की 2-व्हीलर, 4-व्हीलर, बसेस, वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांचा आपण वापर केलाय. ही गोष्ट, हे वाहन आपल्या जीवनातील एक महत्त्वाचं अंग बनून राहिलंय. अन्न वस्त्र निवारा अन्न वस्त्र निवारा याबरोबरच वाहन हे सुद्धा आता जीवनावश्यक वस्तूंमध्ये त्याचा समावेश व्हायला लागलाय. मग आपण या ठिकाणी अन्नातून वेळ वाचवला, वाहनाच्या म्हणजे प्रवासातून वाहनांद्वारे वेळ वाचवला, पण ही वेळ आणि श्रम वाचवण्याची आपली ही जी धडपड आहे, ह्या सगळ्या धडपणीतून तगमग करून घड्याळ्याच्या काट्यावर सतत धावून आपण जो वेळ आणि जी श्रम वाचवले त्याचा आपण नेमका काय उपयोग केला आहे, खरंच आपण त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला आहे का, त्याचा उपयोग आपण आपल्या विकासासाठी करतो आहोत का, किंवा देशाच्या विकासासाठी किंवा समाजाच्या विकासासाठी नेमका कशासाठी करतोय, तर या कुठल्या याचं उत्तर जे आहे ते आपल्याला मिळत नाही. म्हणजेच काय, तर कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी विकासासाठी आपण त्याचा उपयोग करत नाही, तर ह्या गोष्टीतून मिळालेला वाचवलेला वेळ आपण परत वाहन चालवण्यावर घालवतो. शनिवार रविवार किंवा वीकेंड जर आपण बघितलं तर रस्त्यावर वाहनांची तुफान गर्दी आपल्याला दिसून येते. म्हणजे एवढ्या कष्टांनी आणि प्रयत्नांनी वाचवलेला वेळ आपण कशावर घालवला, तर परत वाहन चालवण्यावर. आणि यामुळे नेमकं काय झालंय, खरंच आपला विकास झालाय का, मानसिक स्वास्थ्यता मिळाली आहे का, नेमकं काय अचीव काय केलं आपण, नेमकं साध्य काय केलं, तर आपण साध्य केली ती फक्त आणि फक्त मानसिक अस्वास्थ्यता. हे सगळं कशामुळे झालंय, गतिमान सतत घड्याळाच्या काट्यावर धावणं, याच्यामुळे काय झालंय की आपल्या हाताशी आलंय तो ते फक्त मानसिक अस्वास्थ्य. पाठाचं नाव आहे वेगवशता. हा जो वेग आपण घेतलेला आहे, हा वेग घड्याळाच्या काट्यावर जे आपण सतत धावतो तो वेग, ती गती, या गतीच्या आपण आहारी गेलोय. वेगवशता म्हणजेच वेग म्हणजे गती आणि वश म्हणजे वश होणे किंवा आहारी जाणे. या वेगावर या गतीच्या आपण आहारी गेलोय. मग ह्या ज्या गतीच्या आहारी आपण गेलोय, ही गती खरंच आवश्यक आहे का, याने आपण खरंच काय साध्य करतोय, नेमके आपण श्रम आणि वेळ वाचवण्याची ही धडपड खरंच मानसिक अस्वस्थता मिळवण्यासाठी केली आहे का, तर नाही. मग नेमकं कशासाठी आणि ही मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. म्हणतात ना, अति तेथे माती, अति तेथे माती म्हणजेच काय, तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जर झाला तर त्यातून काहीही चांगलं निष्पन्न होत नाही, तर पर्यायाने त्याच्या दुष्परिणामांनाच आपल्याला सामोरं जावं लागतं. तर आपण या वेगाच्या या गतीच्या आहारी गेलोय आणि म्हणून आपल्याला त्याच्या दुष्परिणामांना म्हणजेच मानसिक अस्वास्थ्याला सामोरं जावं लागतंय. मग ही वेळ आपल्यावर का आली, कशामुळे आली, खरंच या वेगाची आपल्या आयुष्यात आवश्यकता आहे का, किंवा आपण त्या दुष्परिणामांना कशा पद्धतीने कमी करू शकतो, किंवा नेमकं आपल्याला काय करता येईल, काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या पाठामध्ये केला आहे. पाठाचं नाव आहे वेगवशता आणि पाठाचे लेखक आहे, हा एक वैचारिक पाठ आहे. वैचारिक पाठ आहे म्हणजे नेमकं काय आहे, तर विचार करायला लावणारा हा पाठ आहे. कुठल्या बाबतीत विचार केलाय, वेगवशता, वेगाच्या आहारी गेल्याने नेमकं काय होतं, वेगाची आवश्यकता आहे का, तो कमी कसा करता येईल,
या सगळ्या गोष्टींवर विचार मंथन करायला लावणारा हा पाठ आहे. म्हणूनच या वैचारिक पाठाची वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. या पाठामध्ये नेमकं काय केलं आहे, तर अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवलं आहे. आता या ठिकाणी विकृती म्हटली आहे, म्हणजेच काय, तर खरंच ही विकृती आहे, ही अनावश्यक आहे, अनाठायी आहे, त्यातून काहीही चांगलं निष्पन्न होणार नाही आहे, आणि म्हणून ती विकृती झालेली आहे, समाजासाठी घातक झाली आहे, आणि याच मानसिकतेवर, याच माणसाच्या विचारांवर या पाठामध्ये विचारमंथन केलेलं आहे. वेळ व श्रम वाचवण्यासाठी वाहन आवश्यक आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या आपल्याजवळ कामं खूप आहे, वेळ कमी आहे, अंतर, दोन ठिकाणांमधलं अंतर खूप जास्त आहे, त्यामुळे वेळ वाचवणं आवश्यक आहे, म्हणजे वाहन आवश्यक आहे, नक्कीच आवश्यक आहे. पण त्याची आवश्यकता आहे किंवा नाही हा विचार न करता फक्त खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याची जी मानसिकता निर्माण झाली आहे, त्या ती मानसिकता आपल्याला विचार करायला लावणारी आहे, मनाला व्यथित करणारी आहे. कारण जिथे आवश्यक नाही त्या ठिकाणी सुद्धा फक्त खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी, म्हणजे कधी ऐश्वर्य, श्रीमंती, स्वतःचं स्टेटस मेंटेन करण्यासाठी या गोष्टींचा वापर केला जातो. जिथे टू व्हीलर किंवा सायकलनी कामं होतात त्या ठिकाणी उगाच मोठ्या मोठ्या फोर व्हीलर घेण्यात आणि त्याच्यापेक्षा माझ्याकडे महागाची गाडी आहे ही जी दाखवण्याचा अट्टहास आहे ही खोटी प्रतिष्ठा. म्हणजे गरजेपेक्षा दिखावीपणावर या ठिकाणी जास्त विचार केला जातो आणि म्हणून गरज नसताना अनावश्यक कर्ज काढलं जातं. आणि यामुळे काय होतं, तर कर्जाचे हप्ते फेडताना येणारा मानसिक ताण, म्हणजे जे वाहन आपल्याला आपला त्रास कमी करू शकणारं होतं, आपल्याला शारीरिक मानसिक स्वस्थता देणारं होतं, ते या कर्जाच्या हप्त्यांमुळे परत तणावात गेलं, म्हणजेच मानसिक अस्वस्थता निर्माण होण्यात ही खोटी प्रतिष्ठासुद्धा मोलाचा भाग पार पाडते. वेळ वाचवण्यासाठी वाहनांचा वापर करणं ओके, ठीक आहे, आवश्यक आहे, पण या वाचवलेल्या वेळेचा आणि श्रमाचा आपण वापर कुठे करतो, तर परत वाहन चालवण्यासाठी. जसं मी मागे म्हटलं की सॅटरडे, संडे, शनिवार, रविवार आपण काय बघतो, तर रोडने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये येणारे वाहनं आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी. या वाहतूक कोंडीचा परिणाम कशावर झाला आहे, तर पर्यावरणावर, आणि त्यातून निर्माण झाले ते प्रदूषण. या प्रदूषणाचा परिणाम कोणावर होणार, नक्कीच आपल्यावर होणार. म्हणजेच काय, तर वेळ वाचवण्यासाठी वाहन, वेळ व श्रम वाचवण्यासाठी वाहन आणि वाचवलेला वेळ परत वाहन चालवण्यावर, या नष्ट चक्रामध्ये आपली आजची पिढी अडकलेली आहे. त्याच्यामुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या, प्रदूषणाला सामोरं जावं लागत आहे आणि कर्जाच्या हप्त्यांसारख्या या मानसिक तणावांना सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागत आहे. मग हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे का, या गोष्टीवर विचार करणारा हा एक वैचारिक पाठ आहे. या पाठाद्वारे आपल्याला काही इशारेसुद्धा करण्यात आले. इशारे कुठले आहेत, तर हा जो आपण अतिवेग घेतलेला आहे, वेग आवश्यक आहे, गती आवश्यक आहे, पण किती, प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात, मर्यादेप्रमाणात त्याचा वापर केला तर तो नक्कीच आपल्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरतो, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त नुकसान आणि दुष्परिणामांनाच सामोरं जावं लागतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची अपघातांची वाढलेली संख्या. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने अपघात होताना आपण वर्तमानपत्रांमध्ये, बातम्यांमध्ये, टी व्ही, रेडिओ, सतत आपण या गोष्टींबद्दल ऐकत असतो. आज किती लोक गेले अपघात, प्रत्येक पेपरमध्ये आपण बघितलं तर प्रत्येक पानावर किमान दोन बातम्या तरी अपघाताच्या असतात. आणि हे अपघात कशामुळे होतात, तर फक्त अतिवेगामुळे. पुढे जाण्याची घाई, लगलग, सतत वेग कुठे वाचवता येईल ह्याचा केलेला अट्टहास. आणि वाहतूक समस्या कशामुळे निर्माण झाली आहे, तर सिग्नलला 10 सेकंदसुद्धा थांबण्याची लोकांची मानसिकता नसते. कधी एकदा सिग्नल सुटतो आणि आपण पुढे जातो, काही
व्यक्ती तर अशाही असतात की समोर लाल दिवा लागलेला असताना सुद्धा भरधाव वेगाने आपली गाडी पुढे धमकतात आणि यामुळे फक्त आणि फक्त अपघातच होतात. आणि यामध्ये फक्त नियम तोडणारेच नाही तर जे नियम पाळणारे असतात ते सुद्धा ते लोक सुद्धा या अपघातांमध्ये आपला जीव गमावून बसतात. अफाट वेगामुळे वाहन चालकाच्या शरीर आणि मनावर सुद्धा अनावश्यक ताण पडतो. नक्कीच आहे, एवढ्या वाहतुकीतून आपली गाडी काढायची आणि पुढे दमटायची हे जे ध्येय आता झालंय, म्हणजे एखादं ठिकाण गाठणं किंवा ध्येय गाठणं हे नाही, आता आपलं ध्येय काय झालंय तर सगळ्यांच्या पुढे मी कसा जाईन, सगळ्यांपहिले मी कसा पोहोचेल. पण हे करत असताना घरून 5 मिनटं लवकर निघावं तर ते आपल्याला मान्य नाही, तर 10 स्पीड वाढवणं हे मात्र आपल्याला खूप सोयीचं वाटतं. आणि त्यामुळे सतत वेळाचं गणित डोक्यात फिरत असतं. वेळ कुठे वाचत येईल तर सिग्नल तोडा, तेवढे 10 सेकंद वाचतील आणि यामुळे शरीर आणि मनावर अनावश्यक ताण वाढलेला आहे. संतोष माने यांचं नाव तुम्ही ऐकलेलंच असेल. काही वर्षांपूर्वी स्वारगेट येथे बेदरकारपणे बस चालवण्यात आली होती आणि त्यामुळे आर्थिक नुकसान तर मोठ्या प्रमाणावर झालंच, शिवाय अनेक लोकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला होता. मग हे बेदरकारपणे झालेलं वाहन चालक किंवा बस चालू हे काय सांगतं? हे एक आपल्यासाठी चेतावणी होती, वॉर्निंग होती. कुठली वॉर्निंग होती? तर ह्या अफाट वेगामुळे आपल्या शरीरावर आणि मनावर जो ताण पडलेला आहे त्या ताणामुळे आपण जे आपलं मानसिक स्वास्थ्य हरपत चाललो आहे, मानसिक दोष आपल्यामध्ये निर्माण होत चालले आहे आणि त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे संतोष माने यांनी केलेलं बेदरकारपणे वाहन चालन. यामध्ये आपलं स्वास्थ्य आणि स्वत्व दोन्हीही हिरवून नेलं आहे. संतोष माने उत्तम उदाहरण आहे. वेळ कुठे वाचवायचा आणि कुठे वाचवायचा नाही, नेमक्या काय समस्या होतात हे सगळं समजून दाखवणारं संतोष माने यांचा आपण खरोखर या इन्सिडेंटचा, या घटनेचा आपण खूप गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. कारण जर आपण विचार केला तर खरंच आपल्याला इतक्या अफाट वेगाची काहीही आवश्यकता नसते. मग हा जर वेग आपल्या आयुष्यामध्ये तेवढा आवश्यक नाही तर मग तो कमी कसा करता येईल? कमी करण्यासाठी उपाययोजना काय करता येईल? आता शरीर आणि मनावर आवश्यक अनावश्यक ताण पडतो तर हा नेमका याचे दुष्परिणाम अजून काय आहेत? यांच्या संतोष मानेंच्या प्रकरणामध्ये झालेलं आर्थिक नुकसान आणि जीवितहानी एवढाच परिणाम आहे की अजून याचे काही भयंकर परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतंय याचा गंभीरपणे विचार या वैचारिक पाठामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचा इशारा वॉर्निंग सुद्धा आपल्याला या पाठातून दिलेली दिसून येते. धन्यवाद.